ज्योतिका पडली पडली ज्योतिका पडली ज्योतिका पडली देवा आई ओके नो आय एम नॉट कशी कशी पडली ग बाय देवा डोके लागलं वय बघू नाही बहिणी अहो पाय सरकला माझा अच्छा पाय लागले काय कम ऑन गेट अप उभी राह जमेल तुला नाही 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 जमते नाही जमते नाही 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 जमते उचलून घे तिला भाऊजी अहो असं काय बघायलंय हिची जबाबदारी हिचे मिस्टर आपल्यावर सोडून गेलेत आता समजा हिला काही झालं तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल का नाही घ्या उचला तिला बहिणी मल्हार दादा आणि उदय दादाला घेऊन या भाऊजी अहो त्यांची कुठं वाट बघत बसलाय तुम्ही आमचे हे अजून घोरत पडलेत आमचे हे आकाडत गेलेत उचला तिला उचला ऐको आई आई ऐको आई गौरी ज्योतिकाच्या पायाला लावायला मलम घेऊन ये मी हिला रूम मध्ये घेऊन पकडा सोडू नग माई तुम्ही बनवलेला लेप कुठं ठेवला माझ्या ध्यानात नाही असल कुठं तरी स्वयंपाकघरात ठेवलेला जा शोध काय कल्पना नाही काय माई खरंच लागले का नाटक करायली कस जमत एक एकीला आपलं काम झालं आई गो आई 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 गो मम्मा ओ माय गॉड ओ गॉड आई गो आई 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 ओ गॉड रिलैक्स आई कांट बेयर दिस नाउ आई गो संदीप ज्योतिका रिलैक्स आई कांट बेयर इट नाउ बाय सर हेलो हेलो आह संदीप ओके नो प्लीज काहीतरी कर डॉक्टरला बोलवू का नाही नाही नको म्हणजे होईल वाटेल थोड्या वेळात बरं वाटेल पायण दे हळू हळू कसं वाटतं आता मच बेटर आई गो असं का बघतोस माझ्याकडे असं बघू नकोस ना नाही तर खरंच प्रेमात पडशील डोळ्याला काय झालंय तुझ्या लाल झालाय फुटतंय काहीतरी व्हॉट अरे सिटी चेंज झाली की मला कधी कधी पाण्याचं इन्फेक्शन होत होईल दोन दिवसात नॉर्मल ऐको पण याच काय करू ऐको प्लीज काहीतरी करणार जयदीप डोंट वरी गौरी लेप घेऊन येत आहे तो लेप लावला की बरं वाटेल तुला मम्मा गो आई 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 गॉड वाह 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 काय
काय भारी सीन आहे जो बाई, वा वा वा। बायको लावणार सवतीच्या पायाला लेप आणि नवरा घेणार झेप। पण आता सवत कोण आणि बायको कोण ते कळलंच लवकर। ते बी आहेच म्हण, बघितलं ना ही अशी हात गोळ्यात टाकून कशी बिलगली होती जयदेव भाजीला। अजून घट, अजून आता बरी सोडून जाते ती, तिला बरं निमित्त मी आला आता घट। निमित्त कसलं? पाय मुडपलाय तिचा, पायरीवरनं घसरली। आम्ही बी बघितलं ती, तिचा पाय घसरला ठीक आहे, पण जयदीप भाऊजींचा पण घसरला तर बघा ना। आपण सगळी तिथं असताना बी जयदीप भाऊजींनीच उचललं तिला बी लगे। तुला तरी कधी असं उचललंय का ग भाऊजींनी? म्हणजे प्रिया मानू माहित आहे की तुम्हाला आठवत नाही वय अस। आता दोघांच्या बी जुन्या आठवणी कशा ताज्या होत आहेत ते बघ, आणि तू बी आठव। जा जा जा, अशी हित थांब ना ग, नाजूक वेळेला दोघांना एकटं सोडू ना ग। जो बाई मानलं बर का ज्योतिकाला, काय भारी डाव टाकलाय, आता खरी मजा येणार। मग असा हुशार खेळाडू असल तर खेळायला बी रंगत येते, नाहीतर तू जाऊ बाई। गंमत केली ग हो मिस्टर कर्णी, नाही जरा जास्तच ट्विस्ट झालाय पाय माझा। हो आय नो, यू डोंट वरी। नाही म्हणजे मी हॉटेलमध्येच जायला निघाले होते ऍक्च्युली, पण आहे आहे जयदीप इथेच आहे, देते। जयदीप प्रशांतला बोलायचं तुझ्याशी। हॅलो। हे जयदीप। हाय। सॉरी उगाचच तुम्हाला त्रास देतोय, पण मला वाटत नाही एवढा पाय बरा नसताना ते एकटी राहू शकेल। म्हणजे मी तिकडे असतो तर आम्ही हॉटेलमध्येच राहिलो असतो, पण तिचा पाय बरा होईपर्यंत तुम्ही राहू द्याल का तुमच्याकडे तिला? म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर? नो नो इट्स ओके, मीही तिला तेच सांगणार होतो। तुम्ही काळजी करू नका, ती इथेच राहील, विल टेक केअर ऑफ हर। सो नाईस ऑफ यू, थँक्यू व्हेरी मच। एनिवेज मी लवकरच येतोय तिकडे, तोपर्यंत त्या सँडीचा काही पत्ता लागतोय का पाहू? म्हणजे मी माझ्या कॉन्टॅक्ट मधल्या काही ऑफिसर्सना सांगून ठेवलेले, तुम्ही प्रयत्न करा। हो आमचाही प्रयत्न चालूच आहेत। गुड, शी इज द की इन दिस केस। आय नो। जरा जोकडे देता का? हो ज्योतिका। यू डोंट वरी प्रशांत, आता मी इथेच राहणार आहे ना, तर आय एम शुअर की इथले सगळे जण माझी खूप छान काळजी घेते। नाव यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क। ओके, लव यू। लव यू टू। बाय। गौरी किती वेळ कधीचा पाय दुखतोय माझा, लेप गरम करायचा होता ना म्हणून वेळ लागला। कुठलं पाय मुडपलंय तुझ? मुडपला नाहीये, मुरगळलाय। हा पाय दिसत नाहीये का? बर हळूवा। कुठ तूच तर कुठं दिसत नाही। अगं इथे माझा जीव चाललाय आणि तुला तुला तूच दिसत नाहीये गौरी। इथे अँकलला लाव।
अगं जरा हळू गौरी, दुखतंय मला. थोडं सोसावं लागेल, ऑलरेडी खूप सोसलंय मी. अगं आई गो, अगं कुठल्या जन्माचा बदला घेतेयस तू? जयदीप जरा तूच लाव ना प्लीज. मी लावायले ना. नाही तू लावत नाहीयेस, तू थापतीयेस. एक तर ना घरातली सगळी कामं करून करून तुझा हात फार रफ झालाय का गौरी, त्रास होतोय मला. जयदीप तू मगाशी पाय दाबत होतास ना तेव्हा खरंच खूप बरं वाटत होत. प्लीज तूच लावतोस का हले? जयदीप खूप बरं वाटतंय हा जयदीप. बघ गौरी, असं प्रेमाने लावायचं असत. थोड्या वेळाने बरं वाटेल तुला. गौरी, ज्योतिकाचा पाय बरा होईपर्यंत ती इथेच थांबणार आहे. मी माई दादांना कळवतो आणि ऑफिसला निघतो. थँक्स जयदीप, कम बॅक सून. मालकीनबाईं करता आलं घातलेला स्पेशल चा. बर झालो हे ज्योतिकाच्या नादात सकाळचा चा पण नीट झाला नाही. मालकीनबाई आता गरम गरम चा घ्या आणि थंड वा बघू. थंडवा काय थंडवा, नाट काय तिची निसती. थोरल्या सुनबाईनी तिला ट्रेनिंग दिलं का काय काय कळ ना. अहो असं कोण सौताचा पाय मुरगळून गेलो. मला सांगा नेमकं निघायच्या वेळी पाय घसरून कशी पडली हो? कुणी बघितलं तरी का तिला पडताना? हो थोरल्या सुनबाई मधल्या सुनबाई होत्या की तिथंच. उंदराला मांजराची साक्ष. बर ते असू दे, आता तुम्ही शांत व्हा बघू. अहो शांत व्हा का शांत व्हा, या गौरीला बी अक्कल नाही, कशाला ठेवून घ्यायची ती प्यात घरात. ओ मालकीन बे तुम्हाला किती वेळ लागते सांगायचो. काही सांगू नका, उद्या तिचा पाय बरा झाला की लगेच तिची उचल बांगडी करा या घरात. नाहीतर अजून काय गोंधळ घालल, काय नियम नाही. बर माई दादा या. ज्योतिकाला काही दिवस इथेच ठेवावं लागेल. काय दिवस म्हणजे नेमकं किती दिवस? ते काय नाही, उद्या तिचा पाय बरा होईल मग जाईल ती इथनं. माई प्रशांत कर्णिकांचा फोन आला होता, तशी रिक्वेस्ट केली आहे त्यांनी. हे बघ माई, आपली केस आता त्यांच्या हातात आहे आणि तसंही या अवस्थेत ज्योतिकाला एकटीला ठेवणं बरं दिसणार नाही. माई तिची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. आपल्याला म्हणजे कुणाला र? गौरीलाच नव, तुझ्या बायकोलाच की? माई काही दिवसांचाच प्रश्न आहे. मी भी तेच म्हणायलोय, पण त्यांना काही उमगच ना, उगत पराचा कावळा करायला.
मालकीन बाई आता तिचं लगीन झालंय, तिच्या डोक्यात तसलं काही बी नसणार आहे. तसलं म्हणजे काय? नाही बाबा, तू जा तुझ्या कामाला, आम्ही काळजी घेऊ तिची. जातो. येतो. आता त्याच्या समोरशी बोलायची काही गरज होती का? उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजे त्याच्या डोक्यात बी नसल ते भरवायलाय तुम्ही. चुकलं चुकलं म्हणे. आता ढोसाच्या हळद टाकून गरम गरम दूध आणू तुझ्यासाठी? नाही, नको. इम्युनिटी वाढती त्याच्यानं. अरे वा, खूपच सुधारणा आहे ग तुझ्यात. त्याचं काय आहे? जयदीपने इतक्या प्रेमाने माझ्या पायाला लेप लावलाय ना की माझं अर्ध दुखणं त्यातच कमी झालं. ऍक्च्युली खूप दिवसांनी त्याचा स्पर्श अनुभवला मी. खरंच जादू आहे त्याच्या स्पर्शात. मी पण तुला काय सांगतेय, तुला तर माहितच असेल हो ना. मी सुद्धा अनेक वेळा हा एक्सपिरियन्स घेतलाय. त्याने मला मगाशी असं फुलासारखं उचलून आणलं ना, तेव्हा मला आमचे जुने लंडनचे दिवस आठवले. अगं एकदा काय झालं माहितीये, आमची लिफ्टच बंद पडली. मग जयदीपने मला असं उचलून थर्ड फ्लोअर पर्यंत घेऊन गेलं. तुला सुद्धा अनेक वेळा उचललंच असेल ना त्याने असं, नाही का? मी तुला काय विचारतेय, तुला तर रोजच त्याच्या स्पर्शाची जादू अनुभवायला मिळत असेल, नाही का गौरी? अगं तुझ्या डोळ्यात का पाणी येत आहे? ओ, म्हणजे लग्नानंतर एकदाही तुमच्यात अशी मोमेंट नाही आली? तुला काही पाहिजे का? आणून देऊ. अगं तू ते रूम सर्व्हिस वाल्या सारखं काय विचारतेस ग? तुला हे हवंय का, हे आणून देऊ का? नोकर आहेस ग तू? अगं सूनच नाही या घरातली, जयदीपची बायको आहेस का? अजूनही या गोष्टीवर विश्वास नाहीच आहे तुझा? तुला अजूनही असंच वाटतं की आपण मोलकरीणच आहोत? एनिवे तू जा, आणि मला काही लागलं ना तर मी सांगते तुला. ओके, मला जरा आराम करू दे. जयदीपचा स्पर्श आठवत. गो गो गो. दाजी निघा. ओके, बर कसा आहे पाहिजे होती का? मुरगळला लेप लावलाय मी तिच्या पायाला. जाऊ देत ना, सोडा तो विषय. सांगते की. बरं जयदीपराव, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सँडीचा घरचा पत्ता शोधून काढलाय आणि इकडनं तिकडनं चौकशी करून तिच्या नातेवाईकांचे फोन नंबर आणि पत्ते बी मिळवलेत बघा. ग्रेट, मोठं काम केलं तुम्ही. बैकी आता हे जेव्हा सगळं पोलिसांकडे जाईल ना तेव्हा ते काम आणखीन मोठं होते. नाही, पोलीस त्यांचा तपास करतीलच हो, पण आपण मी प्रयत्न सुरू ठेवायला पाहिजे. हो, तिला शोधून काढायलाच हवा. चला निघूया आता. ठीक.
प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.